नमस्कार मित्रमित्रांनो मी मुक्ता कदम आज आपले पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये आलेले आहे आपले पंतप्रधान ज्या ज्या रस्त्याने जाणार होते त्या रस्त्याच्या बाजूला महाविकास आघाडी काँग्रेस या कार्यकर्त्यांना फक्त काळे झेंडे घेऊन उभं राहायचं होतं त्यांना काळे झेंडे दाखवायचे होते, होते। कारण आठ महिन्यापूर्वी याच माणसाने आपल्या हाताने शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं होतं हा पुतळा परवाच्या दिवशी पडला त्याचं जे नुकसान झालं त्याच्याबद्दल निषेध नोंदवण्यासाठी यांना हे फक्त काळे झेंडे घेऊन उभं राहायचं होतं मात्र हेच यांना पटलं नाही यांनी काय केलं तर या सगळ्या लोकांना अटक केली त्यांना त्यांना घेराव घातला त्यांच्या घराच्या बाहेर त्यांना निघू नाही दिलं एकीकडे हे केलं आणि दुसरीकडे शि पुतळा बनवणारा जो शिल्पकार आहे जयदीप आपटे तो फरार आहे त्याला पकडण्यासाठी कुठला पोलीस गेलेला आहे का तर ते काही माहीत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये हे सरकार नेमकं असं का करत आहे हे पाहून घेऊया तर हे बघा आपले पंतप्रधान आज महाराष्ट्रामध्ये येणार आहे म्हटल्यावर अनायसे हाच एक चान्स होता की जिथे लोकांना पंतप्रधानांना काही सांगायचं होतं की आम्ही चिडलेले आहोत आपल्या संविधानाने आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाने आपल्याला तो हक्क दिलेला आहे कुठला हक्क तर लोकशाही मार्गाने निषेध नोंदवणे एखादी चुकीची घटना घडली तर त्याचा निषेध नोंदवणे हा लोकशाही हक्क आहे कलकत्त्यामध्ये इतकी वाईट भयंकर घटना घडल्याच्या नंतर कलकत्त्यामध्ये सगळ्यांनी निषेध आंदोलन केलं हेच लोक कलकत्त्यामध्ये विरोधक आहेत भाजपचे ते अजूनही तिथे आंदोलन करत आहेत मात्र इथे पुतळा पडला इथल्या बदलापूरवरून ज्या ज्या लोकांना आंदोलन करायचं होतं त्या सगळ्यांवर यांनी काय केलं त्यांना अटक केली चारशेच्यावर कार्यकर्त्यांना बदलापूरमध्ये अटक केली आज मोदी येणार आहेत म्हणून काळे झेंडे फक्त घेऊन उभं राहायचं होतं यांना कोणी मोदीच्या अंगावर धावून तर जाणार नव्हतं पंतप्रधान आहेत ते त्या पदाचा रिस्पेक्ट आहेच आणि तो असायलाच पाहिजे लोकशाही मार्गाने निषेध नोंदवणे म्हणजे काय तर एखादी व्यक्ती जात असेल तर तिला फक्त सांगणे की आम्ही रागवलेलो आहोत आम्हाला हे पटलेलं नाही काळा झेंडा दाखवणे काळीफीत तोंडाला बांधणे की हे निषेधार्ह कृती होती त्याच्याबद्दल माफी मागा आता हा डेमोक्रेटिक राईट आहे प्रत्येकाचा मात्र हे सरकार यांना हे पटत नाही यांनी काय केलं त्या वर्षा गायकवाड त्यांना घराच्या बाहेरच नाही निघू दिलं सकाळी सात वाजतापासून त्या सांगतात की त्यांच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त पोलिसांचा बंदोबस्त कसा आहे तर त्यांच्या दाराच्या बाहेरच पोलीस उभे राहिली की तुम्ही दराच्या बाहेर पण नाही निघायचं त्या म्हणतात की माझ्याकडे अजून वेगवेगळे नातेवाईक आहेत त्यांनाही बाहेर नाही जाता येत आहे त्यांनाही आत नाही येता येत आहे मला तर बाहेर जाताच येत नाही आहे ये। तर त्यांनी चार पाच तास तर त्यांना कोणीच जाऊ दिलं नाही स्थानबद्ध ज्याला आपण म्हणूया ते केलं गेलं त्याच्यानंतर त्या कशा तरी खाली उतरल्या चप्पल न घालता त्या खाली उतरल्या आणि तुम्ही फोटोमध्ये तुम्ही बघा यांच्या आजूबाजूला म्हणजे त्यांच्या चारी बाजूंनी महिला पोलीस कर्मचारी आहेत फक्त महिला कर्मचारी चारच नाही आहेत त्यांच्या बाजूंनी तर चार चार पोलीसच्या अशा लेअर्स आहेत तुम्ही बघा एक पोलीस त्यांच्या शेजारी आहे तिच्या शेजारी अजून एक पोलीस आहे आणि तिच्या शेजारी अजून एक पोलीस आहे म्हणजे एक खासदार असलेली ही महिला तिला थांबवण्यासाठी इतके पोलीस आहे काय करणार होती ही महिला हिच्याकडे बॉम्ब आहे चाकू हे काय करत होती ही फक्त हे सांगत होती की आम्ही शिवाजी महाराजांचे भक्त आहोत आणि आम्हाला हे पटलेलं नाही आहे तुम्ही लवकरात लवकर माफी मागा तुम्ही तेव्हाच माफी मागायला पाहिजे होती या मागणीसाठी फक्त त्यांना रस्त्यावर यायचं होतं मात्र हे करू दिलं नाही त्यांना घरातच थांबवून ठेवलं आणि म्हणून आपण म्हणतो की हे सरकार लोकशाही विरोधी आहे या गोष्टींना म्हणतात लोकशाही विरोधी कृती की जेव्हा एखादी घटना घडली तर त्याचा साधा निषेध पण कोणाला नोंदवण्यासाठी रस्त्यावर येऊ हो देत नाही कितीतरी कॉ कार्यकर्त्यांना आज यांनी अटक केलेल्या पोलिसांनी घेऊन गेलेले आहेत तर इतका मोठा राडा आज मुंबईमध्ये हा चाललेला आहे पंतप्रधान येत असताना हे ये असं पहिल्यांदाच झालेलं नाही आहे की पंतप्रधान आले आणि काळे झेंडे दाखवले हे बघा भारताला आत्तापर्यंत जे तेरा चौदा पंतप्रधान लाभलेले आहेत प्रत्येक पंतप्रधानांच्या काळा काळामध्ये काही ना काही चुकीच्या घटना घडतात त्याचा निषेध नागरिकांना नोंदवायचाच असतो जसे की आम्ही गोष्टी ऐकलेल्या आहेत की एक तीस चाळीस वर्षापूर्वी जेव्हा त्याच्यापेक्षा जास्त झालेले असू शकतात नेहरू पुण्यामध्ये आले होते तेव्हा पुण्यामध्ये बाबा आढाव असं सांगतात की ते आले होते तेव्हा आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवले होते की तो कुठला तरी त्यांनी कायदा जो पास केला होता तो कामगार विरोधी कायदा होता त्याच्यासाठी आम्ही काळे झेंडे दाखवले ते म्हणतात की आम्ही खूप जवळ होतो म्हणजे रस्त्यांनी नेहरू जात आहेत आणि त्यांच्या जे शेजारी नेहरूंनी बघितलं पण त्यांच्याकडे की हां हे लोकां लोक आपल्या वि निषेध नोंदवत आहेत त्यावेळेला त्यांनी पोलिसांना हे सांगितलं नाही की यांना हटवा काळे झेंडेवाले दिसले नाही पाहिजे असं कोणीही कधीही केलेलं नाही आहे मात्र आज आपले पंतप्रधान आलेले असताना यांना काय तर त्यांना नाही काळा झेंडा काळे कपडे घातलेले सुद्धा त्यांच्यासमोर जाऊ देत नाही मला आठवतं पुण्यामध्ये मागच्या वर्षी पंतप्रधान आले होते त्या दगडू शेठला तेव्हा आम्ही पण कारण की मणिपूर झालो होतं दोन महिन्याआधी हा माणूस मणिपूरला गेला नाही पण जिथं तिथं उद्घाटन करायला मात्र जातो आपला हात लावून तिथं माती करून येतो ते प्रत्येक गोष्टीची मणिपूरला बघता आलं नाही मणिपूरविषयी तेव्हापर्यंत ते एक शब्दही बोललेला नव्हता आपला पंतप्रधान बोललेले नव्हते तेव्हा आम्ही काळे झेंडे दाखवले तर आम्हाला काळे झेंडे म्हणजे दूरदूरपर्यंत आम्हाला त्यांनी उभे नाही राहू दिलं एकतर पोलिसांनी खूप लोकांना अटक केलं आणि कुठेतरी म्हणजे पंतप्रधान एकीकडे येत आहेत तिकडून तीन किलोमीटर लांब आम्हाला सांगितलं की हां तुम्ही तिकडे उभे राहा म्हणजे त्या माणसाला दिसणार पण नाही असं तर याला लोकशाही म्हणत नाही जिथे तुम्ही सगळे चेक करा ना आमच्याकडे काय शस्त्र वगैरे तर नाहीच आहे कोणी आम्ही त्यांना रीतसर लोकशाही मार्गानेच विरोध करणार होतो मात्र हे यांना करूच द्यायचं नसतं असं दिसतं आणि अशा पद्धतीने आजही म्हणून लोक जे म्हणतात ना की हे दळभद्री सरकार आहे घाबरलेलं सरकार आहे काही लोकं असे म्हणतात की जब जब मोदी डरता आहे पुलिस को आगे करताय अशा घोषणा या मोर्चामध्ये तुम्हाला या सगळ्या आंदोलनामध्ये आज मला ऐकायला मिळाले आणि ते खरे तुम्ही तुम्ही ले ले आ, तुम्ही की, की तुम्ही जेव्हा पोलिसांना समोर करता याचा अर्थ तुम्ही घाबरलेले आहात तुम्ही फेस नाही करू शकत आहात की कोणीतरी तुमचा विरोध करत आहे मला असं वाटतं की तुम्ही पंतप्रधान लेव्हलला पोहोचलो तुम्हाला हे सहन करावंच लागेल मी नाही म्हणते प्रत्येक सरकारमध्ये प्रत्येक सरकारमध्ये काही ना काही चुका राहिलेल्या असतात ते लोक दाखवून देत असतात त्या समजून घ्यायला पाहिजे ओके आणि खूप मोठ्या मनाने ते समजून घ्यायला पाहिजे ओके ठीक आहे वर्षा गायकवाड मॅडम म्हणत होते अरे मी काय केलं मी काय टेररिस्ट आहे का मी कोण मी आहे, ले ले आहे मी काही गुन्हा केलेला आहे का माझ्या भोवताली इतके पोलीस का आलेले आहेत मी सहज खाली पण नाही जाऊ शकत का असे वर्षागाईकडे विचारतात आणि जो जयदीप आपटे ज्यांनी पुतळा निकृष्ट दर्जाचा बसवला ज्याच्यामध्ये त्यांनी प्रचंड पैसे घालले दोन कोटी चाळीस लाख रुपये लागलेत का पोकळ पुतळा बनवलेला नुसता पत्रा वापरलेला आहे त्यांनी मेटलचा अशा प्रकारे पुतळा बनवणारा जो जयदीप आपटे फरार आहे महाराष्ट्रातल्या पोलिसांना इतका अवघड आहे का जयदीप आपटेला अटक करणं अवघड नाही आहे खूप सोपं आहे त्यांना माहीत पण झालं असणार आहे कुठे आहे कारण आजकाल लगेच लक्षात लग येतं फोनचं लोकेशन फोन त्यांनी बंद केलेला आहे मात्र इतकं अवघड ना तर नाही आहे सरकार पोलिसांसाठी मात्र त्यांना पकडायचं नाही आपल्याला माहिती आहे गृहमंत्री कोण आहे त्यांना कोणाला वाचवायचा आहे हा जयदीप आपटे नावाचा माणूस असं म्हणतात की एकनाथ शिंदेच्या मुलाचा मित्र आहे तर अशा प्रकारे जो इथं मुख्य कल्पट आहे तो तर पळून गेलाय घाबरून पळून गेलेला आहे त्यांनी खरंतर माफी मागायला पाहिजे कुठून जिथून कुठून असेल परदेशातून आणि फेस करायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण तुमच्यात आलेले नाही तुम्ही काय पुतळे बनवता हा प्रश्न आहेच तर इक एक एकीकडे एक फरार लोक होत आहेत गुन्हे करून लोक फरार होत आहे भ्रष्टाचार करून लोकं फरार होत आहेत गायब होत आहेत त्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडता त्यांना तुम्ही पकडत नाही मात्र जे लोक आपल्या लोकशाही हक्कांसाठी रस्त्यावर येत आहे त्यांना तुम्ही अटक करता आहे मात्र चुकीचं आहे आणि हा निषेध हा खर खर यांचा निषेध नोंदवायलाच पाहिजे आणि दुसरं म्हणजे ल आताच मला बातमी कळली ती म्हणजे आपल्या पंतप्रधानांनी पुतळा पडल्याबद्दल माफी मागितली आहे असं म्हणतात चांगली गोष्ट आहे माफी मागायलाच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत ते आणि त्यांच्या पुतळ्याबाबत जर भ्रष्टाचार होत असेल घोटाळा होत असेल माफी तर मागितलीच पाहिजे दुसरी एक गोष्ट ज्या ज्या लोकांनी इथं भ्रष्टाचार केलेला आहे त्या सगळ्यांना पकडलं तरच ती खरोखर ज्याला आपण म्हणूया माफी असेल तरच आपण म्हणूया की तुम्ही ही जी झालेली चूक आहे त्या चुकीमधनं पूर्णपणे बाहेर याल तर तुम्ही क्षमेसाठी पात्र असाल पण फक्त माफी मागणं हे काही याच्यावर उत्तर नाही आहे तरी पंतप्रधानांनी माफी मागली चांगली गोष्ट पण फक्त माफीवर थांबवायचं नाही आहे कारण की इथून पुढे मग अशीच सवय लागेल की काहीतरी चुकीची गोष्ट करायची काहीतरी भ्रष्टाचार करायचा आणि माफी मागायची काहीतरी घोळ करायचा आणि माफी मागायची हे काही चांगला ट्रेंड नाही आहे तुम्ही माफी मागताय त्याच्या पुढचा टप्पा आहे या सगळ्यांना अटक केली पाहिजे आणि हे जे लोकशाही मार्गाने आपला निषेध नोंदवण्यासाठी रस्त्यावर येत आहेत यांना अटक करणं यांनी पहिल्यांदा बंद करलं पाहिजे आणि यांना हे जर करायचं नसेल तर विधानसभेला आपल्याला हे सरकार पाडायचं हे लक्षात घ्या